आज सर्वसामान्य मेंढपाळाच्या हस्ते डिजिटल युगामध्ये ड्रोनच्या सहाय्याने गुलाबाची फुलं अहिल्या देवीच्या स्मारकावरती पुष्पार्पण करून हा लोकार्पण सोहळा दिमाकात थाटामाटात पार पडलाय. एवढा पोलीस बंद होता तरी सुद्धा तुम्ही उद्घाटन केलं, हे पहिलं तिसरं आंदोलन केलं, या आंदोलन याच्याबद्दल काय सांगा? जेव्हा लोकांची भावना असते, लोक जेव्हा एखाद्या विषयाच्या पाठीमागे ठामपणे असतात, तेव्हा पोलीस आणि काय जरी तुम्ही लावलं तर त्यांना काही फरक पडत नाही. ज्यांचा हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असतो तेव्हा यश मिळत राहतं. लोकांची भावना होती मेंढपाळाच्या हस्ते उद्घाटन व्हावं आणि ते झालेलं आहे. एकूणच राष्ट्रवादीच्या नाकावर टिचून तुम्ही जे बोलले होते ते करून त्यांच्या कायम नाकावरती टिचूनच आम्ही काम करणार. त्यांनी किती जरी या सत्तेचा गैरवापर केला तरी त्यांना तोंडावर पडावं लागणार. पोलिसांनी आता बॅरिकेड तोडून आज प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील पोलिसांनी नाही, ड्रोन ज्यांनी टाकलेले फुलं त्यांना ताब्यात घेतले. मी पोलीस स्टेशनला निघालोय. बॅरिकेड वगैरे आम्ही पोलीस मान्य करत नाही. पोलीस नाही मान्य करणार, त्यांना ड्रोन जप्त करून घेतलाय ना. या पोलिसांनी या पोलीस बळाचा वापर केला त्यावर काय सांगा? ड्रोन कशासाठी जप्त केले त्यांना विचारा. चला.